Jungle. नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड. ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी. पोलीस अधिकाऱ्यांना दिले उपोषणाचा इशारा. दोन गटात हाणामारी चालू असल्याची माहिती पोलिसांना दिली, मात्र माझ्यावरच विनाकारण खोटी कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचारी एंगालेवर कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग शंकर गवाले यांनी पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिला. तालुक्यातील मरखेल हानेगाव रस्त्यावर दिनांक 27 ऑगस्ट रोजी दोन वाहन चालकात हवा भरण्याच्या कारणावरून हाणामारी सुरू झाली. समस्येचे कार्य समजून पांडुरंग गवाले यांनी सदरील प्रकरणाची माहिती मरखेल पोलिसांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी येऊन भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र बाजूला थांबलेले व पोलिसांना माहिती दिलेले पांडुरंग गवाले यांना काही कारण नसताना पोलीस शिपाई नारायण एंगाले यांनी चक्क मारहाण केली व तुला कसडीमध्ये घालतो अशी धमकी देऊन खोटा गुन्हा दाखल केले असल्याचे निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे. विनाकारण दंडेलशाही करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे पोलीस शिपाई नारायण एंगाले यांना तत्काळ निलंबित करावे अन्यथा दिनांक 16 सप्टेंबरपासून पोलीस ठाणे मरखेल येथे उपोषण करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड, विभागीय पोलीस अधीक्षक सहित तालुका प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदनाधारे मरखेल ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोबाडे यांची संपर्क साधली असता सदरील घटनेमध्ये दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यात इतर लोकांवर जे गुन्हे दाखल आहेत याची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक घोबाडे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड. गावले हसतो मेकू देखतो.